महोदय, राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकार नेहमी एक रुपयात पीक विमा या योजनेचा गवगावा करतं, त्याचं श्रेय घेतं. अध्यक्ष महोदय, 2023 पासून ही योजना लागू झाली, त्यामध्ये अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील जवळपास 1,71,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला. आणि परवाच दादांनी सांगितलं की 3,504 कोटी रुपये वाटप शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी केलं. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून सरकारला मला लक्षात आणून द्यायचं आहे की आपण 2023 मध्ये 8,019 कोटी रुपये हप्ता हा विमा कंपनीला दिला होता किंवा देणार आहोत, परंतु त्याच्या बदल्यात फक्त 3,035,04 कोटी एवढीच नुकसान भरपाई कंपन्याकडनं शेतकऱ्यांना मिळालेली आहे. अध्यक्ष महोदय, लोकसभेची आचारसंहिता चालू असताना केंद्र सरकार सॉरी मोदी सरकारने एक परिपत्रक काढलं महाराष्ट्रासाठी, आणि त्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. ज्या महसूल मंडळामध्ये 25%पेक्षा जास्त नुकसान भरपाईच्या सूचना आलेल्या आहेत, ह्या महसूल मंडळासाठी नुकसान भरपाईचे वेगळं सूत्र त्या परिपत्रकानुसार दिलं आहे. आणि धाराशिव जिल्ह्यापुरता विचार करायचा झाला अध्यक्ष महोदय, तर 57 पैकी 32 महसूल मंडळं ह्या केंद्र सरकारच्या परिपत्रकामुळं नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत, ते शेतकरी वंचित राहिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून सरकारला मला एवढीच विनंती करायची आहे की हे केंद्र सरकारचं जे शेतकऱ्याला अन्यायकारक परिपत्रक आहे हे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, हे मागं घेण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून देण्यात यावा. अध्यक्ष महोदय, मार्चच्या 2022 महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती, परंतु अध्यक्ष महोदय अद्यापर्यंत ही सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जे नियमित कर्जदार होते त्यांना अद्यापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे आता तरी निवडणुकीच्या आधी तरी सर्व शेतकऱ्यांना ते प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं, आणि जे वंचित राहिलेले शेतकरी आहेत त्यांना अनुदान देऊन सरकारने अनुदान द्यावं ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, 16 सप्टेंबर 2023 मराठवाड्यासाठी एक विशेष बैठक मंत्रिमंडळाची संभाजीनगरला झाली, त्यामध्ये जवळपास 46,000 कोटीच्या घोषणा झाल्या, परंतु अध्यक्ष महोदय मला खेदाने सांगा वाटतंय त्या ठिकाणी 20 निर्णय घेतले होते. सिल्लोडच्या न्यायालयाचा जर काम सोडलं तर त्या गेलेल्या घोषणापैकी एकही काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे फक्त घोषणा करण्यापेक्षा ह्या कामाची अंमलबजावणी कशी होईल यासाठी सरकारनं लक्ष द्यावं हे अध्यक्ष महोदय माझ्या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये अजून एक विषय कपडा देखील त्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलेला नाही, त्यामुळं विद्यार्थी बिगर गणवेशाच्या शाळेत येत आहेत. अध्यक्ष महोदय, RTE मधून खाजगी शाळांमधल्या प्रवेशासाठी सरकारने एक धोरण ठरवलं, त्यामधून खाजगी शाळा वगळल्या गेल्या, मग नंतर काही पालक उच्च न्यायालयात गेले, त्या प्रक्रियेला स्थगित दिली, शाळा चालवून 15 दिवस झाले, अजूनही त्याबाबतचा निर्णय न्यायालयात सरकारच्या वतीने योग्य बाजूने मांडल्यावर निर्णय झालेला नाही. आता पालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतलेत, जर हा निर्णय झाला नाही लवकर मग ह्या वर्षीच्या RTEचे प्रवेश होणार का नाहीत हेही सरकारनं सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, सकाळी दादांनी सांगितलं तोच विषय, ग्रामविकास विभागानं 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि परंतु नंतर जॉईन झालेल्या शिक्षक असतील किंवा ग्रामसेवक असतील याबाबतचाही निर्णय त्यांना बाकीच्या विभागाने निर्णय घेतले, परंतु ग्रामविकास विभागाने जी सगळ्यात मोठी आस्थापना शिक्षकांची आणि ग्रामसेवक लोकांची असते ह्याबाबतचा निर्णयही लवकर घ्यावा ही विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, नागपूर कोल्हापूर हा शक्तीपीठ महामार्ग सरकार करत आहे, परंतु अध्यक्ष महोदय सध्या नागपूर कोल्हापूर हा 4 पदरी रस्ता आहे, त्या रस्त्यावरली वाहतूक कुणीही तपासावी या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, MSRDC मिनिस्टर आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत. मला विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. ते 86,000 कोटी तुम्ही आमच्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जर दिले तर आमचा दुष्काळ मिटेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करून त्या ठिकाणी तोच निधी त्या शासनाकडे निधी असेल तर तो निधी आमच्या हक्काच्या पाण्यासाठी द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दांनी विराम देतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. देवराव होळी सर, महाराष्ट्राचे राज्यपाल. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD Live मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.